गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आनंद सोनर सर, व्हेरी गुड मॉर्निंग सर. आनंद सर, व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. एक दोनच मिनटात सेशन चालू करतोय. त्याआधी थोडंसं प्रिडिक्शन बघावं लागेल आपल्याला कशा पद्धतीने आहे. ग्रुपवरती लिंकसुद्धा मी पोस्ट करतोय, बघू शकता. डाऊन साईडचाच व्ह्यू सांगायचा प्रयत्न केला होता. सेलिंगचं प्रेशर कंटिन्यू आहे. एक स्ट्रॉंगली सपोर्ट जो होता तो ब्रेक करायचा प्रयत्न केला आहे मार्केटनी. एकच मिनटं ग्रुपवरती. आज 16 तारीख, आज एक्सपायरी आहे मित्रांनो बँक निफ्टीची, कारण उद्याची मार्केटला सुट्टी आहे. 17 तारखेची सुट्टी आहे उद्याची मार्केटला, रामनवमीची. सो त्याच्यामुळे आजच एक्सपायरी असणार आहे बँक निफ्टीमध्ये. मंगळवार बुधवार बरोबर फाईन निफ्टीची आणि बँक निफ्टीची दोन्ही एकत्र एक्सपायरी आहे मित्रांनो. फाईन निफ्टी आणि बँक निफ्टीची दोन्हीची ही एकत्र एक्सपायरी आहे. लाईक करा सगळ्यांनी, कमेंट्स करा. चलो एक अनालिसिस तर करूयात आपण. बघा इंट्राडेचा जो काही मी व्ह्यू द्यायचा प्रयत्न केला होता, कालचे टार्गेट होते हे निफ्टीमधले. आज ओपनिंगलाच मार्केटनी टार्गेट अचीव्ह केलेलं आहे. एका सपोर्ट लेवलला सस्टेन करते मार्केट. सो तिथून एक रिव्हर्सल येऊ शकतो मित्रांनो. ओके, तो कशा पद्धतीने आणि कुठपर्यंतचा रिव्हर्सल असेल थोडक्यात आपण माहिती घेऊयात, अनालिसिस करूयात. जो आता हा वरचा जो रजिस्टर होता तो आपला अशा पद्धतीने इथे येऊन बसलेला आहे. सिम्पली लेवल सांगायचा प्रयत्न करतोय, समजून घेऊयात आपण थोडक्यात. बघा एक सपोर्ट आहे, सपोर्टच्या वर जर सस्टेन केलं मार्केट तर रिकव्हरी घेईल नक्कीच. बट आता वेट अँड वॉच करूयात, सपोर्ट ब्रेक होतोय का, वरच्या साईडला जातोय का. मी जेवढा क्लीन ठेवायचा प्रयत्न करेल ग्राफ तेवढा मी क्लीन करायचा प्रयत्न करतो, कारण की ज्या गोष्टी आहेत. सो ऑलरेडी कालचे टार्गेट्स आपले दिले होते, बघू शकता. तो रिव्हर्सल झाला, थोडासा वर गेला आणि मग खाली फॉल दिला. बँक निफ्टीमध्ये सुद्धा कालच्या लेवल्स दिल्या होत्या. स्टॉपलॉस मात्र नक्कीच वाजवला, दोघांमध्ये सुद्धा स्टॉपलॉस हंटिंग केली. 3 वाजता 2:30 मार्केटने फॉल दिला होता. बँक निफ्टीमध्ये सुद्धा बघू शकता एका सपोर्ट झोनवरती मार्केट दिसतंय, बट तो सपोर्ट झोन ब्रेक केलेला आहे मित्रांनो. जो सपोर्ट आहे ना तो ब्रेक केलेला आहे. डाऊन साईडचा एक अजून एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे 47,300. सो ऑलमोस्ट त्या लेवलवरती सस्टेन करतंय मार्केट. सो जास्तीत जास्त चान्सेस म्हणूयात आपण की इथून एक बाउन्स बॅक एक्सपेक्ट करू शकतो. बाकी ऑलमोस्ट 400 पॉईंट 300 पॉईंट मार्केट पडलेलंच आहे मित्रांनो. ओके, ऑलरेडी का सपोर्ट लेवलला टच केलं. सो पुन्हा एकदा सस्टेन करेल इथे आणि पुन्हा एकदा रिव्हर्सल येऊ शकते, येण्याचे चान्सेस आहेत. ओके, अशा पद्धतीच्या लेवल्स आजच्या बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीची एक्सपायरी आजच आहे. ओके, सो त्यामुळे वेट अँड वॉच करण्यात पण काही अर्थ नाही आहे. खूप वेळ, बराच वेळ झालेत ज्या लेवल्स आहेत पूर्णच्या पूर्ण मार्केटमधून सस्टेन करताना दिसत आहेत पूर्णपणे अशा. बँक निफ्टी, फाईन निफ्टी, दोघांच्या पण एक्सपायरी आहेत आज. उद्या सुट्टी आहे मार्केटला. चलो थोडा वेळ वाट बघूयात. एक 5 मिनिटातच, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये लेवल्स कशा असतील आपल्या, काय लेवल्स आहेत, एखादा पॅटर्न बनतोय का बघा. प्रॉपरली एक एंट्री घेऊयात आणि जय हिंद जय महाराष्ट्र एक प्रॉफिट काढूयात आणि आजचं सेशन आपण संपवून तिकडे. बघा निफ्टीने तर खूप चांगला जोर लावलेला आहे रिव्हर्सलचा,
एका सपोर्टच्या खाली ओपनिंग दिली त्याने, पण तरी सुद्धा एक रिकव्हरी घेतलेली आहे चांगल्या पद्धतीने. बँक निफ्टीमध्ये अजून तरी कुठला पॅटर्न दिसलेला नाही आहे, बट ही जर का कॅन्डल ग्रीन झाली आपली तर एक पॉझिटिव्ह पॅटर्न नक्कीच बनेल मित्रांनो. कुठला पॅटर्न तयार झालेला आहे, कोणी स्टुडंट असतील आपले तर कमेंट्स करू शकता, या पॅटर्नचं नाव काय आहे, ते पॅटर्न कुठला तयार झालेला आहे कमेंट्स करू शकता तुम्ही. ओके, इथे पण बघा एक पॅटर्न क्रिएट झालेला आहे फाईन निफ्टीमध्ये सुद्धा. अरे वा, जबरदस्त, दोघांच्या एक्सपायरी आज आहेत आणि दोघांमध्ये सुद्धा एक पॅटर्न क्रिएट झालेले आहे, त्यातल्या त्यात सपोर्टवरती पॅटर्न क्रिएट झालेले आहेत मित्रांनो. सो नक्कीच मला कमेंट्स करा कुठले पॅटर्न बनतायत, एंट्री घ्यायला पाहिजे का, तर घ्यायला पाहिजे तर कुठली एंट्री घ्यायला पाहिजे कमेंट्स करू शकता. ओके, बँक निफ्टीमध्ये पण बघूयात आपण. सुपर, फाईन निफ्टीमध्ये पण दिसते, बँक निफ्टीमध्ये पण दिसत आहेत त्याच लेवल्स. थोडंसं वेट अँड वॉच करूयात आपण. एकवीस हजाराची लेवल आहे बघा. एकवीस हजाराच्या लेवलवरती सस्टेन करताना दिसते मार्केट. ओके, पॅटर्न क्रिएट होतोय का बघूया. शेवटचा एक मिनटं, अजून कन्फर्मेशन मिळालेलं नाही आहे मित्रांनो आपलं. जशी एंट्री घेतली ग्रुपवरती मी पोस्ट करतो कुठली एंट्री असू शकते. बँक निफ्टीमध्ये पुन्हा एकदा सेलिंगचं प्रेशर बघायला मिळतंय. फिन निफ्टी ॲज इक्वलमध्ये तयार झालेली आहे. चलो, पॉझिटिव्हचं सिग्नल दिलेलं आहे फिन निफ्टीने. फिन निफ्टीमध्ये घेऊ शकतो एक एंट्री. ओके, वेट अँड वॉच. कॉल साईडची एंट्री असू शकते फिन निफ्टीमध्ये. सो काय असेल कुठली, ग्रुपवरती पोस्ट करतोय मित्रांनो मी. फिन निफ्टीची आज एक्सपायरी आहे. निफ्टीमध्ये मला कुठला पॅटर्न भेटला नाही, सो त्यामुळे मी फिन निफ्टीची एक्सपायरी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. चलो, टुडेज एक्सपायरी टुडे. कन्फर्मेशन प्रॉपर मिळालेलं आहे मित्रांनो, एंट्री घेऊ शकता तुम्ही. दोन लॉट ॲड करतोय मी इकडे. एक्सपायरी आहे सो जास्त पण एंट्रीज घेण्यात काही अर्थ नाही आहे. SL नो SL हिरो झिरो साठी सोडून द्या. खूप लोकांना वाटते स्टॉप लॉस लावायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे, पण प्रत्येक वेळा SL नसतो मित्रांनो. टार्गेट एक सांगायचा प्रयत्न करेल मी. 16 रुपयाची एंट्री आहे. एक मॅक्स टू मॅक्स जाऊ शकतं ते 160 पर्यंत. म्हणजे पासष्ट पर्यंत, म्हणजे आपला प्रीमियम 32 जरी गेला तरी, 30-32 जरी गेला तरी ठीक आहे. तर पुन्हा सेलिंगचं प्रेशर खालीच. बघा, एंट्री टाकल्या टाकल्या मार्केट रिव्हर्सल फिरायचा प्रयत्न करतोय, पण ठीक आहे, सिच्युएशन तशीच आहे. म्हणूनच म्हणलं की एकाच दोन लॉटमध्ये ट्रेड करायचा प्रयत्न करा मित्रांनो. उगाच ओव्हर ट्रेड घेत बसून काही उपयोग नाही आहे. ओके, वेट अँड वॉच. सकाळी सकाळी चांगलं सेलिंगचं प्रेशर बघायला मिळते.
ओपनच गॅप डाऊनच ओपनिंग झाली आहे स्ट्रॉंग टू स्ट्रॉंग. निफ्टीमध्ये उलटा पॅटर्न क्रिएट करायचा प्रयत्न बँक निफ्टीने थोडासा लोअर लो द्यायचा प्रयत्न केला आहे. ओके, बँक निफ्टीने पण लो मारायचा प्रयत्न केलेला आहे, बट इथे खूप चांगल्या पद्धतीने अशी फाईन निफ्टीमध्ये याचा स्टॉप लॉस इकडे असेल खालच्या बाजूला, तर आजच्या डेचा लो ब्रेक केला तर मार्केटमध्ये सो एक्झिट होऊ शकता मित्रांनो, तुम्ही जी काही पोझिशन घेतली आहे त्याच्यातून. ओके, बट ब्रेक नाही केला सो वेट अँड वॉच करू शकता तुम्ही. ओके, सुपर सस्टेन करणारे लेवल्स बघायला मिळत आहेत आपल्याला इकडे. करूयात थोडा वेळ वेट अँड वॉच, चांगली एंट्री बघायला मिळालेली आहे. एकवीस हजाराचा स्ट्रॉंगली एक सपोर्ट सुद्धा होऊन जाईल आणि ओपनिंग पण त्याच लेवलला दिली सो थोडासा वेळ वेट अँड वॉच करूयात आपण. अख्खी कॅन्डल कवरअप करतोय बट प्रीमियम अजून इन्क्रीज केला नाही मित्रांनो, प्रीमियम ॲज इट इज आहे, उलटं निगेटिव्ह डायरेक्शनने प्रीमियम सस्टेन करतोय. पॅटर्न कुठला बनलेला आहे कमेंट्स करू शकता मित्रांनो. इवन 15 मिनिटाची कॅन्डल पण बघा आत्ताच सुरू झाली आहे, जस्ट सस्टेन करायचा प्रयत्न. करूयात थोडस वेट अँड वॉच. ₹16 एंट्री होती, ₹13 प्रीमियम आणलाय, ₹13-14. बट हिरो झिरोचा अर्थच असतो एक तर झिरो झाले म्हणून सोडून द्या किंवा प्रॉफिटसाठी वाट बघा. बाकीचे बघूयात निगेटिव्हनेस कुठल्या कुठल्या याच्यात आलं. SBI बघूयात 4 पॉईंटनी फॉल, बट एका सपोर्ट लेवलवरतीच दिसतंय. रिलायन्स पण चेक करूयात आपण, रिलायन्समध्ये चेक करूयात आपण. रिलायन्स तर 2 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये आहे मित्रांनो, बघू शकता इथे. HDFC 6 पॉईंट निगेटिव्ह, ॲक्सिस बँकसुद्धा 5 पॉईंट पॉझिटिव्ह प्लसमध्ये. ग्रुपवरती पोस्ट करतोय कसा आजचा ग्राफ असू शकतो, आजचा लेवल्स असू शकतील. जशी खालची एंट्री दिली होती ती कम्प्लीट झाली आहे, तशी आता हे डिलीट करून मी अपसाईडची सुद्धा एंट्री द्यायचा प्रयत्न करेन. लॉंगची एंट्री अशी बिअर करू शकतो आपण, बट जास्त मोठे टार्गेट ठेवू नका. आजचा गॅप जरी फील केला तरी सुद्धा सफिशियंट आहे मित्रांनो. ओके, टार्गेट तर जास्त आहे, टार्गेट बघा चांगलं टार्गेट असू शकतं, बट गॅप जरी फील केला तरी पण सफिशियंट आहे आपल्यासाठी असं म्हणलं तरी चालेल, कारण आज एक्सपायरी आहे मार्केटची. चान्सेस टू बी हाय की मार्केट खूपच सस्टेन करेल आजचं. ओके, अशा पद्धतीचा एक पॉझिटिव्हच व्ह्यू सांगायचा प्रयत्न करतोय मी आज दिवसाचा. टेक्निकल वाईज आपल्या लेवलवरती सस्टेन करतोय सो त्याच्यामुळेच ही एंट्री सांगायचा प्रयत्न केलाय मित्रांनो मी. लाईक करा चॅनल, सबस्क्राईब करा. बघा पहिलं 2 कॅन्डल तर साईडवाईजच घालवलं, त्याने सेलिंगचंच प्रेशर दाखवत आहे, बट थोडंसं पेशन्स ठेवत चला, पेशन्स ठेवायचा प्रयत्न करा. पंधरा मिनिटाची जी कॅन्डल आहे बघू शकतो अजूनही सस्टेन करते निगेटिव्हनेस, म्हणजे खालच्या बाजूला तर लेवल दिली आहे, बाहेरचं प्रेशर इन्क्रीज होत चाललंय. वाट बघूयात थोडा वेळ आपण.
कमेंट्स करा, कोणकोण स्टुडंट आहेत आपले सगळ्यांनी स्टुडंटनी कमेंट करा की तो पॅटर्न कुठला बनला आहे, पॅटर्नचं नाव कमेंट्स करा मित्रांनो. सगळ्यांनी लाईक तर करायचंच आहे. आणि मग तुम्हाला तुम्हाला पॅटर्नच ओळखता येत नाही तर मग काय ट्रेडिंग करणार, अशी गोष्ट होती ना. ओके, सो पॅटर्नचं नाव ओळखा आणि मला कमेंट्स करा की सर हा हा पॅटर्न बनलेला आहे. सो मग आपल्या लक्षात येईल की बाबा खरंच त्याच्या एंट्री त्याच्या बेसवरती आपण एंट्री थांबायला पाहिजे का नाही थांबायला पाहिजे. कमेंट्स करा सगळ्यांनी, लाईक आणि कमेंट्स करा मित्रांनो, लाईक कमेंट्स करा आणि या पॅटर्नचं नाव ओळखून दाखवा. आनंद सर जमतंय का तुम्हाला, ओळखता यायला पाहिजे हा पॅटर्न, शिकलाय तुम्ही बरोबर की नाही. अजून कोण कोण आहेत आपल्यासोबत, तीन कॅन्डल वाट बघायचे, दोन कॅन्डल तर ऑलमोस्ट इथे निगेटिव्हमध्येच झाल्यात, काही हरकत नाही. एक तर छोटासा स्टॉप लॉस घ्या नाहीतर बघा वरचा टार्गेट घ्या, टार्गेट पण खूप मोठा आहे. सकाळी सकाळी कॅन्डलनी आपल्याला बघायला मिळालेला आहे टार्गेट्स. चलो बँक निफ्टी सुद्धा रिकवर होण्याचा प्रयत्न, बँक निफ्टीमध्ये सुद्धा पॅटर्न तयार झाला, मी ते सांगायचा प्रयत्न केलाय तुम्हाला. ओके, रिकव्हरी रिटेस्ट, रिकव्हरी रिटेस्टच बघायला मिळते मार्केटमध्ये. अजून एखादी सिच्युएशन आहे का बघूयात काय मार्केटमध्ये, जे मार्केटची मुवमेंट ट्रॅप करू शकतं, चेंज होऊ शकतं अशी काही. ऑलमोस्ट एका सपोर्ट झोनमध्येच आहे मित्रांनो, सपोर्ट झोनवरतीच सस्टेन करते मार्केट. सो एक बाउन्स बॅक तर एक्सपेक्ट करू शकतो आपण मार्केटकडून. जो काही आज 350 पॉईंट बँक निफ्टीचे, 400 पॉईंट निफ्टीचे, 100-150 पॉईंट निफ्टीने चांगली रिकव्हरी घेतली वा, उलट निफ्टीमध्येच घ्यायला पाहिजे होती आज एंट्री आपण, बट ठीक आहे काय हरकत नाही आहे. पॅटर्न नाही दिसला ना निफ्टीमध्ये, निफ्टीनी रिकव्हरी घेतली आहे मान्य आहे, बट पॅटर्न कुठलाही दिसला नाही आहे. डायरेक्ट बघू शकता ओपन झाली एकच कॅन्डलवरती, दुसरी कॅन्डल सस्टेन दुसरी कॅन्डलवरती. सो इथे कुठं पॅटर्न नाही दिसलेला आहे, निफ्टी बँक निफ्टीमध्ये पॅटर्न दिसला आहे आणि मार्केट चाललेलं आहे वर. फाईन निफ्टीमध्ये सस्टेनच सस्टेन करणारीच लेवल बघायला मिळते. थोडेसे पेशन्स ठेवूयात आपण अजून, ही दुसरीच कॅन्डल आहे मित्रांनो, अजून तिसरी कॅन्डल उगवणं बाकी आहे मार्केटची. ओके, पेशन्स जेवढे ठेवणार तुम्ही तेवढ्या गोष्टी काम करणार. लाईव्ह एंट्री सगळ्यांसोबत सगळ्यांसमोर, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बघूयात काय करतं, फेल करतंय का, साईडवेज नेतंय. तिसरी कॅन्डल तर ओपन तर झाली आहे, पण ओपन झाली तशी सस्टेन करते. ओके चलो, वेट अँड वॉच, थोडा वेळ पेशन्स ठेवूयात आपण, पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. ओके, दोन कॅन्डलने जर टार्गेट दिलं नसेल पण एकच कॅन्डल शार्पली मोठी होऊ शकते, त्याच्यामुळे शक्यतो जेवढे होईल तेवढे पेशन्स ठेवायचा प्रयत्न करा मार्केटमध्ये. बँक निफ्टीचं बघूयात, छोटी मोठी सस्टेनच करणारी लेवल, सस्टेन करणारी लेवल दिसून चालली. निफ्टीमध्ये बघूयात रिकव्हरी होऊन पुन्हा एकदा निगेटिव्ह कॅन्डल दाखवायचा प्रयत्न करते मार्केट. ठीक आहे, असू द्यात, वेट अँड वॉच, वेट अँड वॉच. टोटल सस्टेन तिन्ही कॅन्डल डोजी डोजी अशा साईडवेज जाण्याचा प्रयत्न. टोटल कॅन्डल सस्टेन करतायत डोजी डोजी होण्याचा प्रयत्न.
मार्केटमध्ये खूप लोकांना वाटतं की काहीतरी काम करत बसावं लागतं, काम करावं लागतं, असं काही सिच्युएशन नाही आहे मित्रांनो. तुम्ही एक एंट्री घेतली असेल तर प्रॉपर एंट्री घ्या, स्टॉप लॉस लावा, टार्गेट लावा आणि शांत बसा, काहीच नका करू. ओके, तरच शेअर मार्केट तुम्हाला पैसे देईल. पेशन्स ठेवा. वोडाफोन आयडिया 17 रुपयावरून परत 12 रुपयावरती. अक्षय सर बोला, गुड मॉर्निंग. कसलं इन्व्हेस्टमेंट? या ना सर ऑफिसला, या भेटा ना तुम्ही. आशिष सर बोलतील काय करायचंय काय नाही. नाही नाही आपण ते नाही, तुम्हाला सजेशन करतो स्टॉक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तुम्ही आशिष सरांना या भेटा, ते सांगतील तुम्हाला सगळ्या गोष्टी. हो तुम्ही आळंदीतच राहता ना? अहमदनगर का? ओके ओके. मग मी थोड्या वेळात, आता लाईव्ह चालू आहे ना आपलं, लाईव्हला आहात का नाही तुम्ही? हो हो लाईव्हला आहात, लाईव्ह चालू आहे आपलं. एंट्री वगैरे संपली की दुपारचं वगैरे आशिष सर कॉल करतील तुम्हाला, सांगतो मी त्यांना. मार्केट सध्या फ्लॅटच आहे ना, गॅप डाऊन मध्येच ओपनिंग दिली आहे. आता एक एंट्री दिली आहे बघा ना, आता वेट अँड वॉच करा. ठीक आहे ना, एक एंट्री दिली. हो येस. नाही डाऊनचा तर नाही आहे, रिकव्हरीचा मूड वाटतोय मार्केटला थोडा थोडाफार. डाऊन आता पडलं की केवढं पडलं आता? येस येस. ओके वेट अँड वॉच करूयात आपण. तिन्ही कॅन्डल ट्रॅप मध्ये घालवल्यात मार्केटनी. ओके सुपर सुपर सुपर, एकच कॅन्डल वर फिरते जबरदस्त. प्रीमियम नेलाय 23 रुपयापर्यंत माझा आणि त्या स्पीडनी खाली पण उतरवतोय. अरे थांब, एक्झिट करेपर्यंत. याला म्हणतात स्टॉक मार्केट शॉक मार्केट. स्टॉक मार्केट शॉक मार्केट बघितलं का? 23 रुपयापर्यंत प्रीमियम नेला होता आत्ता, एक्झिट करेपर्यंत त्याने ट्रॅप केला प्रीमियमला. 23 रुपयापर्यंत चांगलं गेला होता प्रीमियम. ओके पेशन्स मेक यू पेशन्स, जेवढे होतील तेवढे पेशन्स ठेवायचा प्रयत्न करा मित्रांनो. 15 मिनिटाची नवीन एक कॅन्डल ओपनिंग झाली आहे, बघूयात काय सिच्युएशन क्रिएट होती आहे. देतोय का हाय लो काय? तेवीस रुपयाला गेला होता प्रीमियम चांगला आणि त्या स्पीडनी खाली उतरवलेला आहे. ₹30 पण क्रॉस झाला होता मित्रांनो हे काय 35 रुपयापर्यंत नेला होता अक्षय सर. ₹30 प्रीमियम नेला होता मित्रांनो. ₹30, ₹34, ₹35 हाय दिला त्याने. मार्केट आहे शेवटी, मार्केट मार्केट मार्केट. एकाच कॅन्डल मध्ये हाय पण आणि परत लो पण. कुणी एक्झिट केला असेल तर वेल अँड गुड, नाही तर होल्ड करू शकता. माझा तरी पुन्हा एकदा अपसाईडचाच व्ह्यू आहे. पेशन्स बघत आहे मार्केट. मार्केट तुमचे पेशन्स चेक करतय. एकच झटकट वाढला होता प्रीमियम चांगला, 30-35 रुपये गेला होता. 35 रुपये गेला होता मित्रांनो, म्हणजे डबल. 16 रुपयाची एंट्री, 35 रुपये गेला पण ते काढेच पर्यंत केला ना घोटाळा त्याने. ठीक आहे ना, एका मिनिटाच्या कॅन्डल दाखवतो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. हे बघा, एकच मिनिटाची कॅन्डल शार्पली वाढली
दुसरी ओपन झाली की डायरेक्ट डाऊन एकाच मिनिटामध्ये. ठीक आहे, थोडा वेळ ठेवूयात पेशन्स आपण. डबल प्रीमियम केलं होतं मित्रांनो एका मिनिटाच्या कॅनलमध्ये. डबल प्रीमियम स्टॉक मार्केट इज, यालाच म्हणतात स्टॉक मार्केट. विद इन सेकंदात एंट्री एक्झिट घ्यावी लागते तुम्हाला, एवढं परफेक्ट बनावं लागतं. तुम्ही कोणी बुक केला असेल तर कमेंट करा प्रॉफिट. साकोरे सर व्हेरी गुड मॉर्निंग, आनंद सर व्हेरी गुड मॉर्निंग, सगळ्यांना व्हेरी गुड मॉर्निंग. लाईक करा सगळ्यांनी आणि कमेंट्स करा कोणी केलंय का बुक प्रॉफिट. एका एका झपक्यात एकाच कॅन्डलनी मार्केटला वर नेलं आणि त्या स्पीडनी खाली पण पाडलंय मित्रांनो. ठीक आहे, थोडंसं पेशन्स ठेवूयात अजून आपण. आज एक्सपायरी आहे, जास्त वेळ थांबणार नाही मी. 5000 जरी आला तरी जय हिंद जय महाराष्ट्र. बट ज्या स्पीडनी वर गेलता त्या स्पीडनी रिव्हर्स पण फिरवलं मार्केटला. खूपच सस्टेन करणारं मार्केट बघायला मिळते. आता वाढतोय प्रीमियम थोडक्यात थोडक्यात. जबरदस्त 22 रुपये, 20-22 रुपये गेलाय मित्रांनो. काय बोलायचं, मार्केट हातीच लागू देत नाहीये का? काहीच हाती लागू देत नाहीये काय. हा जाऊ देत, आता काय बोलणार. बँक निफ्टी कुठे चालली आहे? बँक निफ्टी पण तशी ट्रॅप करते, काहीच हाती लागू देत नाहीये. निफ्टीने तो एक छोटासा तरी, निफ्टीमध्ये तर एक निगेटिव्ह पॅटर्न बनलेला आहे. पहिल्या सपोर्टच्या वरती सस्टेन करतोय मार्केट, सो हा निगेटिव्ह पॅटर्न काम नाही करणार आहे. पॅटर्न पण ओळखता येत नाहीत मित्रांनो काही लोकांना. पॅटर्न सुद्धा ओळखता नाहीयेत आणि शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतायत, रोज पैसे कमवायची स्वप्न बघतायत, कसं काय जमेल सांगा बरं. है की नाही? बघा आत्ता कुठं मी एवढं अभ्यास करून अॅनालिसिस करून, बघा सकाळचा 9:15 बसून अभ्यास करून आता कुठे 20 रुपये 30 रुपये प्रॉफिट येत आहे. आणि खूप लोक असे आहेत की ज्यांना ना पॅटर्न माहिती ना चार्ट माहिती काहीच माहिती नाही आहे आणि शेअर मार्केटमधून प्रॉफिट कमवायचं आहे. तुम्ही स्वतःच्या मनालाच विचारा, पॉसिबल आहे का ती गोष्ट. बॅचेस चालू होतात, फक्त एका महिन्याची बॅच आहे आपली. प्रॉपर शिकून घ्या, समजून घ्या. आयुष्यभर खेळायचंच आहे, आयुष्यभर कॉल ऑन पुटच घ्यायचं आहे आपल्याला. बट त्याआधी थोडंसं नॉलेज पण घ्या ना, बरोबर का नाही? तरच ट्रेडिंग करण्यात शेअर मार्केट करण्यात मजा आहे. नाहीतर आज प्रॉफिट घेणार उद्या लॉस घेणार आणि मग परवा म्हणणार शेअर मार्केट जुगार आहे. बरोबर का नाही? लाईक करा कमेंट्स करा मित्रांनो सगळ्यांनी, कारण रिअलिटी रिअल सिच्युएशन आहे. खूप लोकांचं असंच चालतं की यायचं मस्तपैकी 4-5 हजार रुपये बॅलन्स घेऊन घालून टाकायचे 1-2 दिवसात आणि मग म्हणायचं शेअर मार्केट काही कामाचं नाही आहे, शेअर मार्केट चुकीचं आहे, सट्टा बाजार आहे, नावं ठेवायची त्याला. ओके, सो उपयोग नाही आहे मित्रांनो त्या गोष्टींचा. जेवढं तुम्ही परफेक्ट होणार, हे बघा आपल्या लेवल्ससुद्धा बघू शकता तुम्ही. ज्या लेवल्स दिल्या होत्या त्या लेवलमध्येच मार्केट आहे सध्याही. जे काही डाऊन साईडचा व्ह्यू सांगायचा प्रयत्न केला होता, सुपर. आता 21 रुपये वरती सस्टेन करतीये प्रीमियम, पण पहिल्या झटक्यात तेव्हा गेला तेव्हा शार्प गेला होता, 32-35 रुपये गेला होता. काढेसपर्यंत काय बोलायचं मी मला अक्षय सरांचा फोन आला होता, काढेसपर्यंत एक्झिट करेसपर्यंत मार्केटनी डच्चू दिला. सुपर 22 रुपये 23 रुपये सस्टेन करतोय.
पेशन्स ठेवा, थोडेसे पेशन्स ठेवा अजून. आलाय का प्रॉफिट? आलाय की चांगला प्रॉफिट आलाय. 2 लॉटनी 405 रुपये कमवले. जैन जय महाराष्ट्र. ओके, इन्स्टंट लाईव्ह मार्केट एंट्री होती, जबरदस्त. 405 रुपये पण कोण देतो सकाळी सकाळी फुकटमध्ये, सांगा बरं. अभ्यास करावा लागतो ना, 500 रुपये कमवण्यासाठी पण अभ्यास करावा लागतो का नाही? कुणी देतं का 500 रुपये? उठल्या उठल्या दात घासल्या घासल्या कुणी पैसे देतं का 500 रुपये तुम्हाला? बट इथे शेअर मार्केटमध्ये मिळाले. ओके, जैन जय महाराष्ट्र. काही लोड नका घेऊ आता, जाऊ द्या. एक्झिट करून टाकली पोझिशन मी. आहे थोडासा पॉझिटिव्ह व्ह्यू वर जाण्याचा व्ह्यू, पण ते आता ट्रॅप करेल मित्रांनो. मार्केट आता ट्रॅप करणार, ट्रॅप करणार म्हणजे प्रीमियम पण वाढवत नाहीये तो. प्रीमियम सुद्धा वाढवत नाहीये. एक्झिट करून टाकू शकता. 22-23 रुपये चालू आहे. लोड नका घेऊ. लाईक करा, कमेंट्स करा. अजून कोण आहेत, कोण आहेत सगळेजण, लाईक करा, कमेंट्स करा. ओके, सुपर्ब अशी ही एंट्री सांगायचा प्रयत्न केला होता. मग ते हिरो झिरो साठी सोडून द्या, असा काहीतरी करा एखादी एंट्री. बट आत्ता होल्ड करत बसू नका. सगळे ग्राफ मी पोस्ट करतोय. धनादन धनादन प्रॉफिट, व्हेरी गुड सर. सागर सागर सरांनी जबरदस्त प्रॉफिट बुक केलेला आहे. माझाही सांगण्याचा उद्देश तोच असतो. एक एंट्री घ्या, प्रॉपर प्रॉफिट कमवा. जैन जय महाराष्ट्र, नादी लागू नका मार्केटच्या. साकोरे शेअर झाली काही काही एंट्री वगैरे, निघाला का प्रॉफिट? प्रीमियम आपला वाढत नाहीये मित्रांनो, खूप सस्टेन करणारा प्रीमियम आहे आपला.
आगर सर, व्हेरी गुड. चलो, खूप खूप धन्यवाद मित्रांनो. पहिल्या झटक्यात 35 ला गेला तेव्हा एक्झिट व्हायला पाहिजे होता झटक्यात. वाढतोय मार्केट पण प्रीमियम नाही वाढवते. प्रीमियम वाढवत नाहीये, कन्सोलिडेट होत चाललेला आहे. मार्केट साइडवेज जाण्याचे चान्सेस, पुन्हा फॉल जाण्याचे चान्सेस. टार्गेट टच झालं, एक पहिलं टार्गेट हिट झालंय मित्रांनो फाईन निफ्टी मध्ये. फर्स्ट टार्गेट डन झालं असं म्हणलं तरी चालेल, पण प्रीमियम आपला इन्क्रीज नाही केला. प्रीमियम ऍज इट इज ठेवतोय. प्रीमियम जिथे आहे तिथेच. प्रीमियम जिथलं तिथेच ठेवलाय मित्रांनो त्याने. ओके, वेट अँड वॉच करूयात आपण थोडा वेळ. आता 4 वेळा एंट्री नसते मित्रांनो, एकच एंट्री प्रॉपर आहे, तिलाच फॉलो करायचा प्रयत्न करा. एक एंट्री प्रॉपर आहे, तिलाच फॉलो करायचा प्रयत्न करा. ओके, सुपर एक एंट्री होती चाललेली आहे सकाळी सकाळी.
काम खतम, दुकान बंद. आता फक्त ॲनालिसिस करूयात, कुठल्या स्टॉक बद्दल माहिती घ्यायची असेल तर त्याच्याबद्दल बोलूयात. मित्रांनो लाईक करा, कमेंट्स करा. 15 मिनिटाचा टाइम फ्रेम बघूयात. सुपर अशा 3 कॅन्डल वरच्यावर सस्टेन करताना दिसत आहेत आपल्याला. ओके, प्रीमियम खूपच ट्रॅप वाले आहेत मित्रांनो. एक्सपायरी चालू आहेत आज, दोन्ही साइडवेज घालवेल मार्केट. जेवढं फॉल द्यायचं होतं की जेवढं रिकव्हर व्हायचं होतं झालेलं आहे. सो आता थोडं कन्सल्टेशनमध्ये मार्केट जाऊ शकतं. उगाचच कॉल पुट पुट कॉल करत एंट्रा घेत बसू नका. यस, लाईक करा सगळ्यांनी, कमेंट्स करा. साकोरे सर व्हेरी गुड मॉर्निंग. अजून सगळ्यांनी लाईक करा. एंट्री एक्झिट कोणी कोणी एक्झिट केली त्यांनीही कमेंट्स करा. सेलिंगचं प्रेशर का जोरात आहे, कारण की मार्केटने गॅप डाऊन दिलं. तो सेलिंगचं प्रेशर तर आहे, स्ट्रॉंग आहे सेलिंगचं प्रेशर. आता हे साईडवेजमध्ये इथं प्रीमियम खूप तुमचा डीके करून टाकेल. ओके, त्यापेक्षा बेटर आहे की मग आपण मार्केटला जेवढं अवॉइड केलं तेवढं बेटर आहे, कारण इथं कन्सल्टेशन साईडवेजमध्येच मार्केटने आपला सगळा प्रीमियम डीके करायचा प्रयत्न केलेला आहे. ओके, सेलिंगचं प्रेशर अजूनही आहे मित्रांनो. पुन्हा एकदा फॉल देऊ शकतं मार्केट, कारण निफ्टीज फक्त सस्टेन करते, बाकी सगळे अंडर प्रेशरमध्येच आहेत. फाईन निफ्टी, बँक निफ्टीसुद्धा प्रेशरमध्येच आहेत. 4-5 पॉईंट कॅप्चर करता आले तर आपल्याला छोटं मोठं प्रॉफिट बुक करता आलं, सफिशियंट आहे मित्रांनो. आता एकच कॅन्डल लागतं फॉल द्यायला, आणि खूप चांगल्या पद्धतीने फॉल पण येऊ शकतो मार्केटमध्ये. सस्टेन करणाऱ्या लेवल सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने बघायला मिळत आहेत. ओके, चलो वेट अँड वॉच करूयात. आपण बघू शकता एक जरी कॅन्डल निगेटिव्ह व्हायचा प्रयत्न केला चांगला, डायरेक्ट तुमचा प्रीमियम झिरो करून टाकेल, कारण की आज आहे एक्सपायरी. शक्यतो ट्रेड अवॉइड करा. एशियन पेंट मध्ये बघूयात मित्रांनो, काय मुवमेंट काही दिसत नाहीये. टोटल फ्लॅट 11 पॉईंट मायनस मध्ये. त्याच्यानंतर इथे बघायला मिळेल आय टी सी मध्ये ज्युबिलियंट फूड 1 पॉईंटचा ग्रोथ दिसतोय. पॉवर ग्रीड सस्टेन. टी सी एस बघूयात आपण, सुपर. टी सी एस रिकव्हर होण्याच्या मार्गावरती, पण उपयोग नाही, कारण की मार्केटमध्ये इथे आपल्याला पोल अँड फ्लॅग असा पॅटर्न बघायला मिळतो, म्हणजे मार्केट पुन्हा एकदा खाली जाऊ शकतं. एस बी आय बघूयात, फेवरेट माझा एस बी आय फेवरेट आहे मित्रांनो. फेवरेट म्हणजे मुवमेंट देण्यासाठी चांगला आहे, मुवमेंट चांगल्या मिळतील त्याच्यातून. ए सी सी सिमेंट बघू शकता, पॉझिटिव्ह निगेटिव्ह होतं ते पॉझिटिव्ह झालं मित्रांनो. खालच्या साईडला एक हॅमर बघायला मिळाला, चांगली रिकव्हरी घेण्याचा प्रयत्न.
भारतीय एअरटेल एका टॉप लेवलवरनं रिजेक्शन बघायला मिळालं. इथे बघू शकता आता साईडवेज चालला, पूर्णपणे साईडवेज आहे मार्केट. इथे पण बघू शकता डाऊन ट्रेंड कंटिन्यू. ECC सुद्धा प्लस मध्ये आलेला आहे मित्रांनो. भारतीय एअरटेल सस्टेन. झोमॅटो नाही आहे. SBI बघूयात. SBI स्लाइडली निगेटिव्ह होण्याचा प्रयत्न. रिजेक्शन घेऊन घेत आहे मित्रांनो मार्केट. चला लाईक करा, कमेंट्स करा. पॅटर्न प्रॉपरली ब्रेक करायचा प्रयत्न मार्केटने. सुपर लेवल सस्टेन करताना दिसून येत चाललेले आहे. मुवमेंट नाही आहे काही मित्रांनो मार्केटमध्ये. प्रीमियम वाढवत नाही आहे मार्केट. आपला प्रीमियम मला वाटतं पुन्हा एकदा निगेटिव्ह केला असणार. 24-25 रुपयावरती सस्टेन करतो फक्त. पेशन्स ठेवावे लागतात मित्रांनो इकडे. रेजिस्टन्स लेवल आहे मित्रांनो, इथं स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. हा वाला झोन बघू शकता रेजिस्टन्स मध्ये आहे. रेजिस्टन्स झोन आहे तिथे. ओके चलो.
लाईक कमेंट्स, लाईक करा, कमेंट्स करा. येस, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. बघा एकदम साईडवेज आणि डोजी डोजी करत मार्केट घालवतंय. त्यातल्यात आज एक्सपायरी आहे, सकाळी सकाळी एक चांगली एंट्री घेतली आपण, 4-5 पॉईंटचा 5,000-6,000 रुपये जरी आला असेल आत्ताही प्रॉफिटमध्येच आहे बघा ती एंट्री. सो 4-5 4-500 रुपयाचा जरी प्रॉफिट आला असेल घ्या आणि एक्झिट करून टाका मार्केट, कारण सिच्युएशन तशी नाही आहे. मार्केटमध्ये टोटल ट्रॅप सिच्युएशन चाललेली आहे मित्रांनो. सेलिंगचं प्रेशर, बायरचं प्रेशर दोघंही कंबाईन होत चाललेलं आहे. मार्केट टोटली सस्टेन करायचा प्रयत्न करत चाललंय. मग घेतलास तर हिरो झिरो म्हणूनच सोडून द्या. ओके, घेतली असेल एंट्री तर हिरो झिरो म्हणूनच सोडून द्या डायरेक्टली. आता इथं बराच वेळ कन्सोलिडेट होणार, साईडवेज जाणार. एखाद्या स्टॉकमध्ये एंट्री शोधत आहे मी, स्टॉकचे नावं सांगा मला, त्याच्यामध्ये आपण अभ्यास करूयात थोडक्यात. काय होऊ शकते, SBI मध्ये बघूयात, कन्सल्टेशनच चाललंय. ITC निगेटिव्हच, ओलेक्ट्रा स्लाइडली पॉझिटिव्ह, इंडसल बँक सुपर. इंडसल बँक मध्ये हॅमर मिळाला, कॉल साइडची एंट्री होऊ शकते मित्रांनो. इंडसल बँक हॅमर मिळाला, कॉल साइडची एंट्री होऊ शकते. इंडसल बँक ग्रुप वरती पोस्ट करतोय, कमीत कमी हा हाय तरी ब्रेक करेल, एवढं नाही. चला एक एंट्री चांगली प्रॉपर देतोच. कन्फर्मेशन सुद्धा झालेलं आहे मित्रांनो, एंट्री एक्झिट टार्गेट. काल त्या सरांना सगळ्यांना केलं ऍड ग्रुपमध्ये. ग्रुपमध्ये मग ग्रुपची लिंक पण होता माझा. ओके, इंट्राडे गोष्टी, इंट्राडे साठी दिलेली आहे पोझिशन मित्रांनो, येऊ शकतात तिकडे एंट्री इंडस्ट्रियल मध्ये.
सगळं डीके करून टाकलंय. इंट्राडे साठी एंट्री आहे मित्रांनो इंडसल बँक मध्ये. त्याच्यानंतर आयडीबीआय बघूयात आपण. टाटा पॉवर 27 पुन्हा एकदा. जेवढं शक्य होईल तेवढं होल्डिंग करत चला मित्रांनो. होल्डिंग कमी पडू देऊ नका. पॉवरवाले सगळे स्टॉक होल्डिंग कमी पडू देऊ नका. ओके सुझलॉन बघूयात. सुझलॉन पण 40 रुपयालाच आहे. काय एवढे इंट्राडेचे स्ट्रॉंग स्टॉक नाही आहेत हे वाले. याच्यामध्ये चेक करूयात आपण रिलायन्स काय म्हणतो. रिलायन्स थोडासा निगेटिव्ह झाला, स्लाइडली निगेटिव्ह. HDFC बघूयात. HDFC ने पण थोडासा निगेटिव्हनेस क्रिएट केलेला आहे. ॲक्सिस बँक, ॲक्सिस बँकेचं काय चाललंय. इंट्राडे साठी बघूयात, शोधूयात मित्रांनो काही पॅटर्न वगैरे मिळतोय का. कोटक, कोटक मध्ये पण काही नाहीये. इंडसल मध्ये आत्ताच एंट्री दिलीये. युनियन बँक पण सस्टेन. SB पंजाब नॅशनल बँक पण सस्टेन. बजाज पण साईडवेज सस्टेन. i3 ते पण साईडवेज सस्टेन. दीपक फर्टिलायझर चांगली रिकव्हरी, गॅप फील केलेला आहे ऑलमोस्ट, पण पॅटर्न कुठला मिळालेला नाही आहे. IRFC पण काही पॅटर्न नाही आहे. IRFC मध्ये पण काहीही पॅटर्न नाही आहे. 1000 मार्केट कालचं 350 पॉईंट पडलंय. साऊथन बँक साईडवेज मार्केट. टाटा केम मध्ये कुठलाही पॅटर्न नाही आहे, साईडवेजच मार्केट. टाटा कम्युनिकेशन एका निगेटिव्ह झोनमध्ये, सेलिंगचं प्रेशर कंटिन्यू. कुठल्या कंपनीचे स्टॉक माहिती घ्यायची असेल तर स्टॉकसाठी कमेंट्स करा मित्रांनो, स्टॉकची नावं, त्यावरती आपण स्टडी करूयात. TCS थोडस खालीच कन्सल्टेशन. अल्ट्राटेक सिमेंट मध्ये बघूयात एखादा पॅटर्न मिळतोय का, तर नाही मिळाला. इवन निगेटिव्ह पॅटर्न मिळाला, इव्हनिंग स्टार होत आहे अल्ट्राटेक सिमेंट मध्ये. कन्फर्मेशनची वाट बघा मित्रांनो, कन्फर्मेशन देईपर्यंत वाट बघा. कन्फर्मेशन जर का दिलं त्याने तर चांगला फॉल देईल तो. ओके फक्त वेट अँड वॉच ठेवा अल्ट्राटेक सिमेंटचा. 8 मिनिटं बाकी आहेत अजून. 8 मिनिटापर्यंत अभ्यास करायचा आहे त्याचा. लेमन ट्री, हॅमर्स निगेटिव्ह पॅटर्न, साईडवेज कुठलाही पॅटर्न. इथे पण इव्हनिंग स्टारच तयार झालाय. कन्फर्मेशन अजून नाही दिलंय. कन्फर्मेशनवाली स्कॅन्डल चालू आहे. नो, अजूनही काही कन्फर्मेशन नाहीये. सुपर्ब इकडे इव्हनिंग स्टार. दोन तीन याच्यामध्ये इव्हनिंग स्टारच बघायला मिळालेत आपल्याला. हा ACC मध्ये सुद्धा निगेटिव्ह पॅटर्न बघायला मिळतोय. हॅमर झालं, कन्फर्मेशन झालं. TVS मध्ये बघूयात आपण. नो मुवमेंट. इव्हनिंग स्टारच, अरे बापरे, सगळीकडे इव्हनिंग स्टार बघायला मिळत आहेत. मार्केट खाली फॉल देण्याचे चान्सेस दिसून येत चालले मित्रांनो. वेदांता पॉझिटिव्ह प्लस मध्ये. सिप्लाची पण न्यूज होती आज, पण सिप्लाने तर काहीच हल्ला नाही. सिप्ला तर मुवमेंटच नाही दिलं सिप्लाने. सिप्लाची काहीतरी एक स्ट्रॉंग न्यूज होती आजची, बट सिप्लाचं मुवमेंट अजून देखील आलेलं नाहीये. कोफोर्ज, त्याच्यानंतर विस्टा स्टील 22 रुपये. बर्गर पेंट निगेटिव्ह ट्रेंड दिसतोय. पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन.
सेट टायर, खालच्या बाजूला हॅमर, कन्फर्मेशन वर, पॉलिसी बाजार, आनंद राठी साइडवेजर्स, कॅनडा बँक, नो कमेंट्स, एम आर एफ बघूयात, एम अँड एम, महिंद्रा अँड महिंद्रा साइडवेजर्स, मॅजडॉक साइडवेज सस्टेन, ओ एन जी सी, सन फार्मा, आय डी एफ सी फर्स्ट बँक, नो ट्रेड, नो ट्रेड, एक ट्रेड ऑलरेडी दिला आहे, कुठला तर इंडसल बँकचा, थोडीफार मुवमेंट वाचते त्याच्यात, चांगलं वरती जाऊन खाली आलेलं आहे मित्रांनो, बट होल्ड करा, स्टॉप लॉस आहे इथे, स्टॉप लॉसचा वाट बघा, स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह पॅटर्न तयार झाला, तरी सुद्धा निगेटिव्ह राहिली, पकडत चाललेलं आहे, बघूयात का असं रिझन झालंय, रिझन तर काही नाही आहे. चलो, येस मॅडम, या या ना. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. इंडसल बँक मध्ये मी आलाय बघा पॅटर्न आज. इंडियामध्ये पण बघूयात, स्विंग मध्ये ठेव, काल मला वाटते आपला हे झाला, समजलं ना ते काय पॉईंट केलं नाही मॅडम. आज आपण शिकणार आहोत, शीट ती शीट आहे तुमच्याकडे, आपण आज हे पूर्ण अनालिसिस शिकणार आहोत. करायचं आता स्टार्टिंगला मला वाटतं कोल इंडियाचं आपण पाहूया, बरोबर, कोल इंडियाचं ओपन करायचा ग्राफ, त्याच्यावरती आपण अभ्यास करूया. मुवमेंट काही दिसून येत नाहीये मित्रांनो,
स्टॉप करूयात आपलं लाईव्ह सेशन आजचं इकडे.
विचारतो सगळे क्वेश्चन मार्केटला. ओके, मार्केटने जर उत्तर दिले तुम्हाला एक्झॅक्टली बरोबर आन्सर दिले, उगाच असं नाही की काही उडवउडीचे उत्तर, असं नाही, जेन्युइनली आन्सर दिले तर त्याच्यामध्ये तुम्ही कन्फर्मेशन घ्या, एंट्री घ्या, प्रॉफिट करा, अशा पद्धतीने तो पूर्ण शेड्यूल असतो. ओके, आपण आता समजून घेऊयात शेड्यूल. यस, तर पहिल्यांदा पहिला क्वेश्चन काय विचारा मग यांना. अशी सर गुड मॉर्निंग, आता व्यवस्थित आहे, तरी पण ते असं स्विंग केलं की असं इकडे इकडे होतं का, थंड थोडं थंड तर होईल. लाईव्ह घेताय का तुम्ही, काय करताय, नको समजलं. तरी क्वेश्चन कुणाला विचारायचं आपला मार्केटला. चल आता विचारा मग पहिलं क्वेश्चन. टाइम, टाइम म्हणजे टाइम फ्रेम, तर आपण कुठल्या टाइम फ्रेम मध्ये ग्राफ लावलाय, 5 मिनिटाचा लावलाय का 1 मिनिट, आठवड्याचा लावलाय, महिन्याचा लावलाय. किती मिनिटाचा लावला होता आपण तो, आठवड्याचा लावलाय बरोबर. चला आता याच्यात काय करा, टाइम फ्रेम लिहून टाका ना, वीकली, आठवडा करा किंवा डब्ल्यू लिहिलं तरी चालू होईल, डब्ल्यू लिहिलं तरी तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. ओके, ओळखता येईल किंवा वीकचा टाइम फ्रेम असं लिहायचं. त्याच्या खाली स्टॉकचं नाव विचारा मग. स्टॉकचं नाव म्हणजेच काय, ठीक आहे ना, मी फोन लावला तुम्हाला, फोन आला तुम्हाला, म्हणले की तू शीतलला ओळखते का, मग मी तिची मैत्रीण बोलते आणि तिचं कोणतरी बोलते, मग तुम्ही तर ट्रस्ट ठेवणारच नाही ना, असं एक नाव पर्टिक्युलर असलं पाहिजे. शेअर मार्केटमध्ये 6000 पेक्षा जास्त कंपन्या आहेत बरोबर की नाही, आपण काय कुठल्याही कंपनीत तर नाही घेऊ शकत डोळे लागून, उगाच बघितलं आणि घेतलं, काहीतरी कानावर न्यूज असली पाहिजे, एखाद्या वेळेस त्यांचं नाव ऐकलं पाहिजे त्या कंपनीचं, चांगलं आहे वाईट आहे कधीतरी न्यूजला म्हणा, कुठेतरी कुठेतरी अभ्यास केला पाहिजे ना तुम्ही, तर तुम्हाला त्या गोष्टीमध्ये हे असतात. आता कोल इंडिया, तर अजून याच्याबद्दल डीपमध्ये माहिती घ्यायचं असेल तुम्हाला, कुठे, गुगल मामा जिंदाबाद, गुगलवरती हे कॉपी करायचं, सर्च करायचं. आता बघा ते पण मी शिकवतो तुम्हाला कसं करायचं, बघा नाव ऐकते ना, आता गुगलवर तुम्हाला ते नाव काय करायचं, सर्च कोल इंडिया सर्च केलं, एंटर दाबा. आता कुठलाही ग्राफ असू द्या, ओके एंटर केली, आता कोल इंडिया मी पहिल्या वेबसाईटवरती जर क्लिक केलं, मला या कंपनीचं सर्व इंडिया म्हणजे कुठली कंपनी, खदानीतून ते हेच काढते, कोलच काढते, कोळसा काढते, काळा कोळसा, संकल्प, या सगळ्या गोष्टी आता इथे बऱ्यापैकी काय काय दिलं, चांगली वेबसाईट बनवली, बनवलं पडे, ठीक आहे ना, एकदम सोप्या भाषेत त्यांनी करून टाकलं वेबसाईट वगैरे. ओके, उत्पन्न वगैरे काय करतात, कसं करतात, तुम्हाला मग माहिती घ्यायचीच असेल डीपमध्ये बरोबर आहे, हे सगळ्या गोष्टी इथून माहिती करून घ्यायच्या आहेत. मग काय ठीक आहे सगळ्या गोष्टी आलं लक्षात, भाषा हे बघा गुगल आहे की नाही, गुगलचं हे नवीन टॅब आहे बघा, इथे बघा नवीन टॅब ओपन करायचं आहे, गुगल दिसेल तुम्हाला, इथे काय सर्च करायचं, कोल इंडिया हे नवीन टॅब आहे ना, इथे किती ओपन करू शकतो, इथे ओपन झालं की गुगल, किंवा तुम्ही एकदम सुरुवातीला बघा हे जरी ओपन करता ना तुम्ही, बघा हे ओपन केलं आपण ह्यांच्यावरती सर्च करून ते लावला कोल इंडियाचा ग्राफ लावला. यस, आता मला एचडीएफसीची माहिती घ्यायची, मी इथे एचडीएफसी टाईप करणार, एंटर दाबणार, एंटर दाबलं की सर्च, एंटर दाबायचं. आज दोघांची एक्सपायरी भेट, उद्या सुट्टी आहे, मी म्हटलं आणि आता कसं सकाळपासून अडकून बसलो त्याच्यात, तो बरोबर हे करतो. ओके, त्याच्याने काय होतं, त्याच्याने होतं असं की आपल्याला त्याची अजून माहिती मिळते. आता तुम्हाला माहितीच नाही ते कंपनी काय करते, आता एचडीएफसी म्हणजे माहिती आहे तुम्हाला काहीतरी की बाबा बँक आहे सगळं, पण कोल इंडिया आहे की नाही, कोल इंडिया, कोल म्हणजे कोळसा, आता हे असं रिलेटेड लावू शकतो, पण एक्झॅक्टली काय करते माहिती नाही ना. आता बरेच आहेत हे बघा,
डॉक्टर रेड्डी, आता काय समजूयात आपण डॉक्टर रेड्डीनुसार, आहे की नाही असं, किंवा हे हिंदाल्को नाही माहिती ना आता, आहे की नाही, असं नावावरून नाही समजणार. आता रिलायन्स काय करते, सर्च करायचं, एकदा कॉपी करायचं, सर्च करायचं, माहिती असेल तर ठीक आहे, नसेल तरी पण एकदा सर्च करायचं, म्हणजे आपल्याला अजून जास्त माहिती मिळते. जी फंडामेंटल म्हणतो की नाही, फंडामेंटल आपण माहिती तर ती इथून मिळत असते. फंडामेंटल म्हणजे याचं सगळं मिळतं, आता याचा मालक कोण आहे, काय कुठं आहे, कंपनी कुठं आहे, ठीक आहे ना, सूचना बँक परिचय, ठीक आहे ना, हे सगळं तुम्ही यांच्याकडून घेऊ शकता. तुमच्या पी डी एफ वगैरे, कुठल्या महिन्यात किती प्रॉफिट झाला, कसं काय झालं, आय टी आर वगैरे बघा, आय टी आर वगैरे रिटर्न, ठीक आहे ना, यांचे सगळे हे. आता आपल्याला थोडंसं इथं पण जसं टेक्निकल अनालिसिस केलं ना, ग्राफ वगैरे लावलं ना, तसं याचा सुद्धा चांगला स्टडी करावं लागतो असं. बट याची करायची गरज नाही, आपण कोण आहोत, आपण आहोत टेक्निकल अनालिस्ट, म्हणजे आपलं काम काय, आपलं काम हे नाही मालक कोण आहे, काय कसा करतोय, काही येणं नाही आपल्याला. हा, इथं ब्रेकआउट मिळतो का, टेक्निकली दिसते का, म्हणजे ते क्वेश्चन नाही का तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं, सोन्याची आई म्हणते सोनं खूप हुशार आहे, सोन्या याच्यात आहे त्याच्यात आहे, आपण ते काहीच ऐकणार नाही, आपण काय म्हणणार, सोन्याची मार्कशीट दाखवा, ही काय आहे त्याची मार्कशीट, त्याची ड्राफ्ट शीट म्हणतो, आपण हे बघणार, याच्यावरती विश्वास ठेवणार, मग प्रॉफिट कमवणार. ओके, समजलं. आता इथं काय होणार आहे बघा, बरं, ब्रेकआउटची कॅन्डल बघायची आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन, स्टॉकचं नाव लिहिलं का, ओके. आता तारीख कुठली याची बघा, ही ब्रेकआउट करणारी कॅन्डल आहे ना, तुम्हाला काय करायचं, हे एरो जो आहे सिम्पली याच्यावरती असं नेऊन ठेवायचं, याच्यावरती नेऊन ठेवलं या कॅन्डलवरती, त्याला ब्रेकआउटची कॅन्डल म्हणतात. घेऊन टाका डेट 4 सप्टेंबर 2023. समजलं. त्याच्यानंतर आता त्याचा काय खालचा नेक्स्ट क्वेश्चन, ओके, ओपन हायर हाय लो, माहिती आहे ना तुम्हाला, एक कॅन्डल कशी होते, ओपन होती, वर जाती, हाय दिला, मग पुन्हा खाली आली की एक लो देणार आणि मग क्लोज होणार. ओके, सो आपल्याला याचं काय विचारलं, क्लोज. तुम्ही हे काय करणार, सिम्पली याच्यावरतीच नेणार, हे बघा इथं दिसतंय, ओपन हाय लो आणि क्लोज. आता मी या कॅन्डलला जरी नेलं, या रेड कॅन्डलला दिलं, तर या कॅन्डलचा ओपन हाय लो आणि क्लोज, ओके, या कॅन्डलवरती ठेवलं, ओपन हाय लो आणि क्लोज, ओके, असं प्रत्येक. आता ही टोजी कॅन्डल आहे बघा, त्याचा ओपन आणि क्लोज किती आहे बघा, बरं, 231 ला ओपन झाली, 229 आणि ओपन आणि क्लोज, हाय लो हे वेगळ्या गोष्टी, ओके, हाय म्हणजे ते शॅडो किती वर गेली, त्याची शॅडो किती खाली आली, 3, ओके, अशा प्रकारे. आता हा बघा बरं, ओपन आणि क्लोज एकदम दोन झाली, 34.75 आणि 34.90 इथल्या इथं क्लोज झाले, पण त्याचा हाय लो बघा बरं, वेगळा आहे, हाय लो 36 आहे, 29 आहे, मोठा हाय लो तसं. तर आपल्याला या कॅन्डलचा काय घ्यायचं, मी तिकडे फक्त क्लोज घ्यायचं, सांगा बरं, क्लोज काय आहे, 282 आहे, लिहून टाका. ते पॉइंट नाही घ्यायचे, ते आता मार्केट आहे ना, शेवटी मार्केट विदिन सेकंदात तुम्हाला अप डाऊन च्या राहिल्या देते, बरोबर की नाही, उगच तुम्ही किती पॉइंटची ती कॅन्डल तयार झाली, ते डिफरंट, ते किती पर्सेंट, पर्सेंटनी ग्रोथ, हे पॉइंटने ग्रोथ, हे पर्सेंटने ग्रोथ, किती टक्के वाढले बघा. तुम्हाला आता समजून घ्यायचंय की कालचं मार्केट किती टक्क्याने वाढलं, तुम्ही या कॅन्डलवरती क्लिक केलं असं ठेवलं की बघा किती पॉईंट मायनस मध्ये गेली, 12 पॉईंट मायनस, किती टक्के होत आहेत ते, 3, असा हा त्याचा रेशो बघा. याच्यात सांगा बरं, किती टक्क्याने वाढली, मग 45 पॉईंटनी वाढली, 19 पर्सेंटनी पॉझिटिव्ह वाढली, ओके, हे एका दिवसाचं आहे का, नाही पूर्ण आठवड्यामध्ये, कारण की वीक आहे ना ते, वीकची कॅन्डल, ओके, समजलं. तर इथलं काही घ्यायचं आपल्याला, त्या बाकीच्या काही गोष्टी कामाच्या नाही आहेत, आपल्याला फक्त क्लोज द्यायचं, क्लोज जो लिहित आहे ना, हे बघा आता 82.10 आहे, ते पॉईंट लिहित बसायची गरज नाही आपल्याला. येस, त्याच्यानंतर ते आमचं कॅन्डल स्टिक, कॅन्डल स्टिक म्हणजे काय, तर हे ग्रीन आहे का रेड आहे, एवढंच होत आहे, ओके, त्याच्या खाली लिहून टाका ब्रॅकेट मध्ये कलर म्हणून, कॅन्डल स्टिकचा, हा, कलर कसा आहे, कलर
ग्रीन असेल तर बाय, कुणाचा कलर आहे ग्रीन म्हणजे बायचा, रेड असेल तर कुणाचा असतो रेड. आता काल मी वॉल्यूम शिकवलं, खाली वॉल्यूम बघा बरं, वॉल्यूम काय म्हणतो ते इथे चेक करा, इन्क्रीज वाढत अग्रेसिव्ह आहे का डिक्रीज डिक्रीसिंग आहे हे बघा. हे वॉल्यूम इथं खाली बघायचे, हे इन्क्रीज वाला असेल ना तर अग्रेसिव्ह, अग्रेसिव्ह बायस आहेत म्हणजे काय लिहिणार तिकडे बायस हे मूव्हिंग आहे. येस समजलं, याचा कलर ओळखायचा एकच नाही एकच, इकडे समोरचे नको त्याच्या पाठीमागचे बघायचे. हे बघा हे वाढलेलं आहे का नाही वॉल्यूम, हे बघा इथं थोडस वॉल्यूम होतं, इथं थोडस, इथं कमी झालं, इकडे अग्रेसिव्ह राहतो. वाढलेलं वॉल्यूम आहे, वाढलेलं वॉल्यूम असेल तर काही लिहितो आपण इकडे अग्रेसिव्ह बाहेर. सो बाय आणि पण मुव्हिंग आता हे ऑन करायचं, काही केलेलं ऑन करायचं, मुव्हिंग ऍव्हरेज नाही का आपले इंडिकेटर.
आपलं कॅल्क्युलेशन आहे, टार्गेट टाकायचं. मग टार्गेटचा फॉर्म्युला दिलाय बघा तिथे, वाटलंच तर लिहून घ्या इथे खाली खालच्या बेस मध्ये लिहून घ्या. टार्गेटचा काय फॉर्म्युला आहे? क्लोज प्लस एक्स, क्लोज प्लस एक्स. इथे लिहिलंय मी, तुम्हाला समजत असेल ठीक आहे, नाहीतर लिहून घ्या. ओके, क्लोज प्लस एक्स मध्ये काय असणार आपलं टार्गेट. मग क्लोज किती आहे सांगा बरं, याचा क्लोज नाही, तुम्ही लिहून घेत नाही आता बघ, एकदम टॉप. हा, 282 प्लस करा कॅल्क्युलेशन. आता कॅल्क्युलेटर कुठे आपलं काय कॅल्क्युलेटर? कॅल्क्युलेटर वापरू शकतो आपण, काय प्रॉब्लेम, आणि वापरायला वापरलं पण पाहिजे. ओके, ओके, पॉइंट कॅल्क्युलेट करा आता. बरोबर, कुठले? क्लोज प्लस एक्स म्हणजे पटापट पटापट गणित होतात. बघा, आपण एखाद्या किराणा मालाच्या दुकानात गेलो आणि आपल्याला कळलं की आपल्या चुकीमुळे 5,000 रुपये एक्स्ट्राचे गेले, 200-300 रुपये एक्स्ट्राचे गेले. आपल्याला वाटतं की नाही, एक वेळ कॅल्क्युलेट केलं असतं तर बरं झालं असतं. सो
हे पण शेअर मार्केट पण तसंच आहे, एक वेळ आपल्याला कॅल्क्युलेट करायची गरज आहे. बरोबर, लिहून टाका. ते काय आलं आपलं टार्गेट, जसं आलं समजलं पुन्हा सांगू एक्सप्लेन करू, येस ना. आता इथून पुढचे जे आहेत ना पॅटर्न्स वगैरे, ते तुम्हाला त्याचं ऑब्झर्वेशन करायचं, तुम्हाला अभ्यास करायचं त्याचं. ओके, समजलं काय आता त्याच्या खाली बघा बरं. ओके, रजिस्टर आणि खालचं सपोर्ट आणि रजिस्टर. ओके, आता रजिस्टर आणि सपोर्ट म्हणजे काय, त्याच्यावरती दिले बघा हाय आणि लो. हाय आणि लो कुठल्या कॅन्डलचा चेक करायचा, त्या ब्रेकआउट देणाऱ्या कॅन्डलचा. ओके, मग ब्रेकआउट देणारी कॅन्डल कुठे आहे आपली, ओके. मी या कॅन्डलचा काय घेऊन घेणार आहे, हाय आणि लो घेऊन घ्या बरं. हाय किती आहे बघा वरती, हाय कुठे दिसेल आपल्याला, ते वरती किती आहे घेऊन टाका. हा मग दोन हाय जो आहे ना, एच एच म्हणजे हाय 284 एच लिहून टाका. त्याच्यानंतर लो किती आहे तो पण लिहून टाका.